ते हे झाले ना म्हणले असते बघा आता मी कशी गाडी चालवते म्हणून म्हणून त्यांचं विसरून गेले ते. कधी टाकली बाजरी ज्वारी कशात ग तिकडं काही कडं येतात ना भीती वाटते अग मग तेच ना त्यांना म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे नवीन. प्रीती बरीस का? हा प्रीतिक लय ग लय काम आहे ग लय कामाची प्रीती मग काय आहे का नाही आता करावं तर लागतेच. मला वाटलं चुहाच आला चुहा मग काय आलो तीन जावा एकत्र आलो बा हाय का नाही प्रवासाचा व्हिडिओ येणार आहे आपला उद्यापर्यंत येईन प्रवासाचा व्हिडिओ. आज मी तीन जावा एकत्र आलेला आहे तो व्हिडिओ टाकते. तर प्रवास एकदम छान झाला गाड्यांना एवढी गर्दी असताना आमचा मस्त प्रवास झाला आहे ना ग. आमचं काय नाही बाई त्या दिवशी चांगला झाला लय डेंजर झाला आमचा का डायरेक्ट टँकर दुधाचा आम्हाला एसटी तर आम्हाला नाही नावच घ्यायचं नाही थांबतच नव्हते आमच्यासाठी ते म्हणत असते नाही 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 तुम्ही नाही तुम्ही नाही तुम्हाला घेऊन जाणार असं म्हणत असते थांबायचीच नाही थांबायचीच नाही माणसं तर यायची असते. हा आता सर्दीने मग काय तर कशा आहात तुम्ही बघा आता तिघी जावळ आलेले आहेत एकत्र हाय की नाही. तर सकाळी माझे सकाळपासून असे डोळे झाकायला लागलेत अजून म्हणजे रात्री 1 वाजता 1:30 वाजता झोपलो आणि सकाळी 5 वाजता उठलो कसे डोळे झाले असते आरामच नाही. तर प्रीती आलेली लवकरच आपली इकडं गावाकडं कर्जतला आहे ना तर आलेली आणि त्याच्यानंतर आम्ही मी मम्मी घेतलं कुणी दिला मम्मीकडून आणले त्यांच्या ज्वारीच आणलेली गेलो. चला आता आम्ही गप्पा मारणार आहेत मस्तपैकी बघा खूप दिवसातून आम्ही एकत्र भेटले खूप दिवसातून लय दिवस झाले भाऊजीच्या बर्थडेच्या वेळेस भेटले गेल्या महिन्यात गेल्या महिन्यात पण ते लवकरच होत ना 1 तारखेला म्हणजे 1.5 महिना पहिले कसं होतं 6 महिन्यातून गाठ पडायची शेंगा आणत्या ह्याच्यातून बादलीच गेला मस्त पैकी शेंगा एवढ्या शेंगा पडल्या त्यांच्या भाजी केलं हा का गोड लावायचं असे चांगलं आपला व्हिडिओ चालू हे घेऊन या डब्बा कोणी खोलून द्या. तर प्रीतीने बाजरी केली आणि काय बाजरी झाली है ना ज्वारी तुला करमलं का पण उभारा सुटलेलं उभारा आता वारा थांबलंय आता शांत झालंय आता खाली चल खेळा बघितलं कशी वळते आता वारं शांत कारण ना आपण तिकडच राहत असल्यावर जर तिथंच असलं तर मग काय नाही वाटत आहे ना आणि मला म्हणते खेळ खेळ मी तर राहायची सवय मग काय वाटत नाही नवीन पण नवीन नवीन वाटतंय सगळं मज्जा वाटते तुला मज्जा वाटते आल्या आल्या मज्जा करमत नव्हतं आता जरा बरं वाटतं घर झाल्यावर नाही तर दोघंच भेटा आणि मी तर आज बेडरूम मध्ये जाऊन बसले दुपारी ते पण बघितलं का आमची वाट बघत बघत सारखं फोन चालू आमच्यासाठी प्रीताताईने मच्छी करून ठेवली आहे ना प्रीतू मग काय आले का हवस बसायची अंकलच्या गाडी पण भीती वाटते अंकल कसं होईन मला तिकडे अंकलनी पाडल्यावर कसं होईन अंकल एकदम चांगलं रेसर अंकलनी चावी नाही लावली का दिला आणि किक मारते खिडकी तर म्हटलं चावी लावली का ते बघा तुम्ही म्हणले एवढा की कमारून पण हे बघा शेंगा या शेंगा पकड
गिलती बा प्रांजल तो गिलती हो का तो मला करू पैक पकड़ा पैक हाँ हाँ उतर दूध आना लगे ते अंकल बरोबर का हाँ हाँ लावा आता वेदन पण आहे ना वर ना लय आवडतं त्यांना म्हणजे कसं तिला चहा प्यायचं म्हणजे कुठं पण चहा आता चाललंय वाट बघून बघून कंटाळा आला 4 वाजता आले 4:30 वाजता आम्हाला वाटलं 2:30 वाजताच येऊन पण गाडी एवढी लेट आपण जो टाइम ठरवू ना त्याच्या विरुद्ध हा बरे तुम्ही बा भरून आम्ही खाते करायला लावलं होतं त्या पोराला आलंच नाही आणि परत त्यांच्याकडे गेलो मग कोणाला जागच नाही 2-3 बॅगा कारण मग अजून वाळल्या मग तिला किड लागला चहा वगैरे करणारे आम्ही चहा पिणारे आहे एकत्रच व्हिडिओ येतच राहते मस्त पैकी प्रवास झाला आमचा मस्त पोहोचलो आम्ही नाही येत राहणार आजचाच दिवस येत राहणार उद्यापासून कुठे येत राहणार रात्रीचा येईन उद्या सकाळचा येईन जातानाचा येईन है का ना ग दोन चार किती झाले 10-12 10-12 तर झालेच ना कुठले बघा सगळ्यांच्या तर चला बाय बाय शेंगा खाते या शेंगा खायला सगळ्यांनी काय गं आंबटे कशाला खाती खोकला येतो की सर्दी झाली आणि थंड पाणी पिते बर्फाचं डव वाटली चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय अच्छा हा पाणी पितो जेवण वगैरे करतो आता बाय बाय काकू बोल.